जम्मू काश्मीरमध्ये विधानसभेच्या तिसऱ्या आणि अखेरच्या टप्प्यासाठी आज मतदान होत आहे. सकाळी 7 वाजता मतदानाला सुरुवात झाली. या टप्प्यात 7 जिल्ह्यांमधल्या 40 जागांसाठी मतदान सुरू आहे. यामध्ये 16 जागा काश्मीरमध्ये तर 24 जागा जम्मू विभागामध्ये आहेत. मतदान प्रक्रिया शांततेत आणि सुरळीतपणे राबवण्यासाठी व्यापक आणि कडेकोट सुरक्षा व्यवस्था करण्यात आली आहे. या टप्प्यात 39 लाखांहून अधिक मतदार 415 उमेदवारांचं भवितव्य निश्चित करणार आहेत. 5060 मतदान केंद्र या टप्प्यातल्या मतदानासाठी उभारण्यात आली आहेत. लोकशाहीचा हा उत्सव यशस्वी करण्यासाठी मतदान करण्याचं आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जनतेला केलं आहे. नवमतदारांसह महिला शक्तीचाही मतदानात मोठा सहभाग असेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे. जम्मू आणि काश्मीरला दूरदर्शी तसंच सुरक्षा शांतता आणि स्थैर्यासाठी ठोस निर्णय घेऊ शकणाऱ्या सरकारची गरज आहे. आज शेवटच्या टप्प्यात मतदान करणाऱ्या लोकांनी त्यांच्या मतशक्तीचा वापर करून जम्मू काश्मीरला दहशतवाद, फुटीरतावाद, घराणेशाही आणि भ्रष्टाचारापासून दूर ठेवणारं आणि प्रत्येक वर्गाच्या हक्कांचं रक्षण करण्यासाठी कटिबद्ध असलेलं सरकार स्थापन करण्यासाठी मतदान करावं असं आवाहन केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी केलं आहा.